नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे अंकगणिती श्रेणी भाग पाचवा। या भागामध्ये अंकगणिती श्रेणीतील पहिल्या पदांची बेरीज करण्यास शिकणार आहोत। आता जर आपण आपलं पहिलं पद ए, दुसरं पद ए अधिक डी आणि शेवटचं पद ए अधिक कंसामध्ये एन वजा एक डी असे घेतले तर त्यांची बेरीज आपण पुढीलप्रमाणे लिहू शकतो। आता जर हीच बेरीज आपण उलट्या क्रमाने लिहिली तर आपल्याला मिळेल एस एन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा एक डी अधिक ए अधिक कंसामध्ये एन वजा दोन डी अधिक ए। आता जर समजा आपण ह्या दोन्ही पदांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल एस एन अधिक एस एन बरोबर दोन एस एन पहिल्या पदाची आणि शेवटच्या पदाची जर बेरीज केली तर आपल्याला मिळेल ए अधिक ए कंसामध्ये एन वजा एक डी अधिक दुसऱ्या दोन पदांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल ए अधिक डी अधिक ए अधिक कंसामध्ये एन वजा दोन कंस पूर्ण डी आणि शेवटच्या दोन पदांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल ए अधिक कंसामध्ये एन वजा एक डी अधिक ए। आता जर आपण ह्याला व्यवस्थितप्रमाणे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ह्या सगळ्यांची किंमत ही एकच आहे आणि ती दोन ए अधिक कंसामध्ये एन वजा एक डी अशी आहे। म्हणजेच आपल्याला हे पद जे दोन ए अधिक कंसामध्ये एन वजा एक कंस पूर्ण डी हे एन वेळा मिळत आहे। आता म्हणजेच आपण हे दोन एस एन बरोबर एन कंसामध्ये दोन एन दोन ए अधिक कंसामध्ये एन वजा एक कंस पूर्ण डी असं लिहू शकतो। आणि जर आपण ह्या दोन एला वेगळं केलं तर आपण ए अधिक ए लिहू शकतो आणि पुन्हा ह्याला व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला मिळेल की दोन एस एन बरोबर एन कंसामध्ये पहिले पद अधिक शेवटचे पद म्हणजेच एस एन बरोबर एन दोन ए अधिक कंसामध्ये एन वजा एक कंस पूर्ण डी भागिले दोन असे सूत्र आपल्याला मिळत आहे। आता हे सूत्र आपण अजून एका प्रकारे लिहू शकतो, ते म्हणजे एस एन बरोबर एन कंसामध्ये पहिले पद अधिक शेवटचे पद भागिले दोन। आता हे सूत्र वापरून आपण आपली उदाहरणं सोडवणार आहोत। चला तर मग वळूया आपण आपले पहिले उदाहरण आहे पहिल्या एन नैसर्गिक संख्यांची बेरीज लिहा। ते करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पहिल्या एन नैसर्गिक संख्या कोणत्या ते लिहून घेऊया। तर आपल्या पहिल्या एन नैसर्गिक संख्या ह्या वन म्हणजेच एक, स्वल्पविराम दोन, स्वल्पविराम तीन, स्वल्पविराम चार अशा एन पर्यंत आहेत। आता येथे जर आपण व्यवस्थित पाहिले तर आपल्या लक्षात येईल की पहिले पद म्हणजेच ए ची किंमत ही एक आहे, दोन पदांमधला फरक म्हणजे सामान्य फरक हा एक आहे आणि एन वे पद हे एन आहे। आता ह्याच किमती वापरून आपण आपल्याला एस एन ची किंमत मिळवणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांना एस एनचं सूत्र माहीत आहे जे आहे एस एन बरोबर एन कंसामध्ये पहिले पद अधिक शेवटचे पद भागिले दोन। आता आपल्याकडे पहिले पद हे एक आहे, शेवटचे पद हे एन आहे। हे आपण जर या सूत्रामध्ये ठेवलं तर आपल्याला एस एन बरोबर एन कंसामध्ये एन अधिक एक भागिले दोन असे मिळेल। म्हणजेच पहिल्या एन नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला एन कंसामध्ये एन अधिक एक भागिले दोन अशी मिळत आहे। आता वळूया आपण आपल्या दुसऱ्या उदाहरणाकडे जे आहे पहिल्या एन सम नैसर्गिक संख्यांची बेरीज लिहा। त्यासाठी आपण पहिल्यांदा सम नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत त्या पाहूया। तर पहिल्या एन सम नैसर्गिक संख्या ह्या दोन, स्वल्पविराम चार, स्वल्पविराम सहा, स्वल्पविराम आठ असे दोन एन पर्यंत आहेत। इथे जर आपण व्यवस्थित पाहिले तर आपल्या लक्षात येते की आपले पहिले पद हे दोन आहे, दोन पदांमधील फरक हा दोन आहे आणि आपले एन वे पद हे दोन एन आहे। तर आता आपल्याला ह्या किमती आपल्या सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत आणि आपलं सूत्र आहे एस एन बरोबर एन कंसामध्ये पहिले पद अधिक शेवटचे पद भागिले दोन। आता आपले पहिले पद हे दोन आहे आणि शेवटचे पद हे दोन एन आहे। ह्या संख्या आपण आपल्या सूत्रामध्ये ठेवूया। म्हणजेच आपल्याला एन कंसामध्ये दोन अधिक दोन एन भागिले दोन असे मिळते। जर आपण ह्यामधून दोन ही संख्या बाजूला घेतली तर आपल्याला मिळेल दोन एन कंसामध्ये एन अधिक एक भागिले दोन।
आता दोन आणि दोन ही बाजूला घेऊया, म्हणजे आपल्याला Sn ची किंमत ही n कंसामध्ये n अधिक 1 अशी मिळेल। म्हणजे पहिल्या n सम नैसर्गिक संख्यांची बेरीज ही n कंसामध्ये n अधिक 1 अशी आहे। आता उदाहरणाकडे, आपलं तिसरं उदाहरण आहे, पहिल्या n विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज लिया। त्यासाठी सगळ्यात आपण आधी पहिल्या n विषम नैसर्गिक संख्या लिहून घेऊया, ज्या आहेत 1 स्वल्पविराम 3 स्वल्पविराम 5 स्वल्पविराम 7 2n वजा 1 ही आपली शेवटची विषम नैसर्गिक संख्या अशी। आता इथे जर आपण व्यवस्थित पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की आपले पहिले पद हे 1 आहे, दोन पदांमधील फरक हा 2 आहे आणि आपले n वे पद हे कंसामध्ये 2n वजा 1 आहे। आता आपल्याला हेच ह्याच किमती आपल्या सूत्रामध्ये ठेवायचे आहे। आपलं सूत्र आहे n कंसामध्ये पहिले पद अधिक शेवटचे पद भागिले 2। आता पहिले पद हे 1 आहे आणि शेवटचे पद हे 2n वजा 1 आहे। इथे 1 आणि वजा 1 निघून जाईल आणि आपल्याला मिळेल n कंसामध्ये 2n भागिले 2। पुन्हा 2 आणि 2 निघून जाईल आणि आपल्याला मिळेल n चा वर्ग। म्हणजे पहिल्या n विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज ही n चा वर्ग आहे। आता वळूया आपण आपल्या तिसऱ्या उदाहरणाकडे, चौथ्या उदाहरणाकडे, जे आहे 1 पासून 150 पर्यंतच्या विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज लिहा। त्यासाठी आपण पाहूया की एक पासून 150 पर्यंतच्या विषम नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत। तर त्या आहेत 1 स्वल्पविराम 3 स्वल्पविराम 5 149 पर्यंत। येथे ए ची किंमत 1 आहे, दोन संख्यांमधला फरक हा 2 आहे, एन वे पद हे 149 आहे, म्हणजेच ती एन ची किंमत 149 दिलेली आहे। बरोबर, आता आपण एस एन लिहून घेऊया। ह्यासाठी आपण टी एन पहिल्यांदा काढून घेऊया। आपल्याला टी एन बरोबर ए अधिक कंसामध्ये एन वजा 1 डी हे सूत्र आहे हे माहीत आहे। आता टी एन म्हणजेच आपले एन वे पद हे 149 आहे, म्हणजेच आपण 149 हे ठेवूया। आपले पहिले पद म्हणजे ए ची किंमत 1 आहे, आपली डी ची किंमत 2 आहे, हे घेऊन आपण या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवल्यानंतर आपल्याला हे सूत्र सोडवायचं आहे। म्हणजे आपल्याला मिळेल 149 बरोबर 1 अधिक 2n वजा 2। हे सोडवल्यानंतर आपल्याला n ची किंमत ही 75 मिळते, म्हणजेच आपल्याला इथे n ची किंमत 75 मिळालेली आहे। आता आपण ह्या किमती घेऊन एस एन काढूया। आता एस एनचे सूत्र आहे एन पहिले पद अधिक शेवटचे पद भागिले 2, ए ची किंमत 1 आहे, एन वे पद 149 आहे, एन ची किंमत 75 आहे। ह्या सगळ्या किमती आपण ह्या सूत्रामध्ये ठेवूया, म्हणजेच आपल्याला मिळेल 75 × 75। आणि पहिल्या 149 व नैसर्गिक संख्यांची बेरीज ही आपल्याला 5625 अशी मिळेल।